मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण स्केचअप या प्रोग्रामची तोंडओळख करून घेतली. आज आपण स्केचअप या प्रोग्रामचा वापर करून घराचे एक त्रि आयामी मॉडेल कसे बनवावे याची सुरुवात करू. स्केचअप हा एक विनामूल्य प्रोग्राम असून तो तुम्ही sketchup.com या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. स्केचअपमध्ये घराचे त्रिआयामी मॉडेल बनवणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष त्या मॉडेलमध्ये उभा राहून सभोवतालच्या वस्तू कशा दिसतात हे पाहणे, तसेच वॉक थ्रू म्हणजे प्रत्यक्ष त्या मॉडेलमधील दरवाजांमधून वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जाऊन सभोवतालचा परिसर कसा दिसतो हे पाहता येणे शक्य असते. तर एखाद्या आर्किटेक्टला घर बनवण्यापूर्वी घराची डिझाईन, घर बनवल्यानंतर ते कसे दिसते हे पाहण्यासाठी, किंवा एखाद्या बिल्डरला आपल्या इमारती कशा दिसतात हे प्रत्यक्ष साईटवर न जाता देखील पाहण्याची सोय या त्रिआयामी मॉडेलमुळे करून देता येणे शक्य असते. याचा अजून एक उपयोग म्हणजे ज्या लोकांना आपली प्रॉपर्टी किंवा एखादा फ्लॅट विकायचा असेल तर त्या फ्लॅटचे थ्री डायमेन्शनल मॉडेल उपलब्ध करून दिल्यास ज्या व्यक्तींना त्या घर घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल ते त्याचे थ्री डायमेन्शनल मॉडेल पाहून त्या घराची त्यांना पूर्वकल्पना प्रत्यक्ष घर न पाहता देखील येऊ शकते. तर आपण एखाद्या घराचे थ्री डायमेन्शनल मॉडेल हे विनामूल्य सॉफ्टवेअर वापरून कसे बनवावे याची माहिती घेऊ. हे मॉडेल बनवण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घराची लांबी रुंदी माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्याकडे जर फ्लोअर प्लॅन उपलब्ध असेल तर फ्लोअर प्लॅनचा वापर करून त्याचे डायमेन्शन्स समजून घ्यावे, किंवा या सॉफ्टवेअरचा वापर कसा करावा हे तुम्हाला केवळ शिकायचेच असेल तर अंदाजानेही तुम्ही हे डायमेन्शन्स बनवू शकता. स्केचअपचा प्रोग्राम तुम्ही ज्यावेळेला सुरू करता त्यावेळी तुम्हाला फूट आणि इंच तसेच मीटर असे दोन टेम्पलेट्स दिसून येतात. त्यापैकी तुम्हाला जो योग्य वाटेल तो टेम्पलेट निवडावा. या ठिकाणी डिफॉल्ट टेम्पलेट म्हणजे फूट आणि इंच या मेजरमेंटमध्ये ही हा फ्लोअर प्लॅन येथे काढलेला आहे. फ्लोअर प्लॅन काढण्यासाठी लाईन टूलचा वापर केलेला आहे. लाईन टूल वापरून तुम्ही अशा प्रकारे बाउंड्री पूर्ण झाल्यानंतर कंट्रोल आणि क्लिकचा वापर करून अशा रीतीने बाउंड्री पूर्णपणे निवडून घ्यावी आणि त्यानंतर ऑफसेट टूलचा वापर करावा. निवडलेल्या बाउंड्रीवर माउस पॉइंटर नेल्यानंतर तुम्ही याला बाहेरच्या बाजूला किंवा आतल्या बाजूला ऑफसेट निर्माण करू शकता. तुम्हाला भिंतीची जाडी जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही कीबोर्ड वापरून टाईप करू शकता, म्हणजे 6 इंच किंवा 12 इंच वगैरे टाईप करून माउस पॉइंटर सोडून दिलास तुम्हाला बाउंड्रीच्या आतील बाजूने एक पॅरलल लाईन झालेली दिसून येईल. आणि त्यानंतर पुशपुल या टूलचा वापर करावा. पुशपुल टूलचा वापर करण्यापूर्वी आपण जी
भिंतीची बाउंड्री लाईन बनवलेली आहे त्यावर क्लिक करून भिंतीचा भाग सिलेक्ट करून घ्यावा आणि त्यानंतर पुशपुल टूल सिलेक्ट करून सिलेक्ट भिंतीच्या सिलेक्ट केलेल्या भागावर यावे आणि तेथे माऊसचा पॉइंटर क्लिक करून वरच्या बाजूला ड्रॅग करावे, वरच्या बाजूला खेचावे. हे खेचत असताना आपल्याला भिंतीची उंची जेवढी पाहिजे तेवढी आपण कीबोर्डचा वापर करून टाइप करावे. उदाहरणार्थ आपल्याला 10 फूट पाहिजे असेल तर 10 आणि ॲपॉस्ट्रॉफी फुटासाठी ॲपॉस्ट्रॉफीचा वापर केला जातो आणि एंटर की दाबावी म्हणजे अशा रीतीने 10 फूट उंचीची भिंत तयार होते. भिंतीचा जेवढा भाग सलग असेल तेवढा भाग एका वेळी उचलला जातो. तर अशा रीतीने घराची मुख्य भिंत किंवा बाहेरील बाउंड्री वॉल वगैरे वेगवेगळ्या उंचीवर आपल्याला अशा रीतीने बनवता येऊ शकतात. तर आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दरवाजे आणि खिडक्या कशा बनवाव्या ते पाहू.